ही आजची आपल्याकडची परिस्थिती आहे. सर्वसामान्य माणूस आर्थिकदृष्ट्या कोलमडलेला आहे, सरकारमधून कोलमड, आपल्या तुमच्या रेल्वेमधून कोलमडतोय, सगळ्या सगळ्याच बाबतीत सगळ्या ठिकाणी निराशा आहे. मला कळत नाही की आपल्या आपल्याला आपल्या देशामध्ये आपल्या शहरांमध्ये टेररिस्ट हवेत कशाला, आतंकवादी हवेत कशाला, आपलीच माणसं काफी आहेत त्याला. आपल्या देशाला दुश्मनाची गरजच नाहीये. कशाला हवाय पाकिस्तान आणि कशाला हवाय चीन, तेही दोन देश म्हणत असतील की आमच्यापेक्षा तुम्हीच जास्ती माणसं मारताय, आम्ही कशाला येऊ. रोज इतकी माणसं फक्त रेल्वेमध्ये मरत आहेत, काल काय झालं असेल त्यांना, काय सांगून निघाले असेल घरी, काही दसऱ्याची खरेदी असेल किंवा कुठे ऑफिसला चालले असतील, काय घरी बायकोला सांगितलं असेल, नवऱ्याला सांगितलं असेल, काही मुलांना सांगितलं असेल, कुठच्याही गोष्टींचा विचार नाही. ते झाल्या, घटना घडल्यानंतर आमच्याकडे सगळ्या गोष्टी लक्षात येतात, पण सांगितल्यानंतर, इतकी वर्ष सांगितल्यानंतर त्याकडे आमचं सरकारचं दुर्लक्ष होतं. रेल्वे स्टेशनची नावं बदलायच्या वेळेला बरोबर येतात हे, रेल्वे स्टेशनची नावं बदला, नावं बदलून काय होणार आहे, परिस्थिती बदलते का? ते मध्यंतरी कुठच्या रेल्वे स्टेशनचं नाव ठेवलं, राम मंदिर, स्टेशनचं नाव ठेवून काय होणार आहे, राम मंदिर बांधलं का? त्या एका राम मंदिरासाठी जेवढे कारसेवक मेले, मारले गेले, त्यांच्या मृत्यूचं काय? किड्या मुंग्यासारखी माणसं या देशामध्ये मरत आहेत, परंतु परिस्थिती सुधरत नाही, नुसती फक्त सरकार बदलत आहेत. आणि सगळे ढोंगी हे सगळे जे जात आहेत तिथे नुसते चेहरे दाखवायला, तर काय होणार, काही नाहीये. मी येत्या 5 तारखेला आपल्या चर्चगेट स्टेशनवरती, त्यांचं जे हेड ऑफिस आहे, मेन हेड ऑफिस, त्या हेड ऑफिसवरती मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मी मोर्चा काढणार आहे, त्यांना जाब विचारायला जाणार आहे. मी स्वतः त्या मोर्चामध्ये असणार आहे आणि त्यावेळेला सगळ्या जेवढी आपल्याकडची रेल्वे स्टेशन आहेत त्या सगळ्या रेल्वे स्टेशनची काय काय परिस्थिती आहे ती गेल्या पुढच्या दोन तीन दिवसांमध्ये माझ्या हातामध्ये येईलच, त्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासमोर मांडणार आहे. माझी मुंबईकरांना, ठाणेकरांना सगळ्यांना विनंती आहे, या मोर्चामध्ये तुम्हीही या. हा विषय गर्दीचा नाहीये, हा विषय राग व्यक्त करायचा आहे. जोपर्यंत ही गोष्ट रस्त्यावरती दिसत नाही, तुम्हाला आठवत असेल की ज्या वेळेला मागे पण एकदा जेव्हा मोर्चा मी काढला होता, त्या कोणते मुसलमान रजा अकादमी, आणि तो मोर्चा काढल्यानंतर त्यावेळेला मुंबई पोलीस कमिशनरांना काढून टाकलं होतं, हा पटनाईक होते, त्या मोर्चानंतर काढून टाकलं होतं, बरोबर आहे. सो ह्या मोर्चांचे परिणाम हे होत असतात. मुंबईकरांनी त्यांची सगळा राग त्या मोर्चामध्ये व्यक्त करावा, तिथे सर्वांनी यावं. परंतु एक गोष्ट आपल्याला निश्चित सांगतो, निश्चित हे होईपर्यंत ते होईपर्यंतचा विषय नाही, परंतु मुंबईमध्ये बुलेट ट्रेनची एकही वीट रचली जाणार नाही. अजिबात होणार नाही. मोदींना जर करायचं असेल तर गुजरातमधल्या गुजरातमध्ये करावं त्यांनी, परंतु इथे बुलेट ट्रेन होणार नाही. जोर जबरदस्ती करायचा जर प्रयत्न केला तर ती आमच्याकडनं पण होऊ शकते. लोकांच्या गरजा काय आहेत ह्या नीट समजून घ्याव्यात सरकारने, लोकांना नक्की काय हवंय हे सरकारने नीट समजून घ्यावं. लोकांना आज दिवसामध्ये प्रवास कसा करायचा, जगायचं कसं, ह्याच्या या विवंचनेमध्ये असताना तुम्ही योगा करायला सांगताय, साफसफाई करायला सांगताय, ही प्रशासन साफ होत नाहीयेत जे चालवत आहेत ते. आज सगळ्या त्या फुटपाथवरती सगळे फेरीवाले येऊन बसलेले असतात, त्या फेरीवाल्यांमधून लोकांना चालता येत नाही. आणि जेवढ्या अनधिकृत गोष्टी वाढतायत या सगळ्या शहरांमध्ये त्याच्यावरती कोणाचं नियंत्रण नाही, त्याच्यावरती कोण काय बोलत नाहीये. आज मुंबई महाराष्ट्र या महाराष्ट्रातली शहरं, मी आणि किती वेळा सांगितले या गोष्टी, की सगळ्या देशभरातली सगळी लोक या आपल्या सगळ्या शहरांमध्ये येत आहेत. किती किती एखादं शहर
म्हणजे किती माणसं घेईल आतमध्ये, त्याला काय मर्यादा? काल जे पुलाचं झालेलं आहे ते या शहरांचं झालेलं आहे, ते या शहरांचं झालेलं आहे। त्याच्यामुळे मी बुलेट ट्रेनचा विषय तो संपला, परंतु 5 तारखेला मी चर्चगेट स्टेशनला मी त्यांच्या प्रशासनाला जाऊन या गोष्टींची जाब विचारणार आहे। ही जाब आम्ही आमच्या पद्धतीनेच विचारू त्यांना आणि त्याची योग्य समर्पक उत्तर ते देतील अशी आशा अपेक्षा आहे। आणि पुन्हा असल्या घटना घडू नयेत अशी एक ईश्वर चरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। नाही याच्या हे सोडून काही नाही। काल जी घटना घडली त्यानंतर प्रशासनाकडनं म्हणजे रेल्वेकडनं एक प्रेस रिलीज करण्यात आली की गर्दी आणि पावसामुळे ही घटना घडली। त्या पाऊस काय पहिल्यांदा पडला काय मुंबईमध्ये? त्यांच्याकडे उत्तर नाहीत, यांना समजत नाही याची काय उत्तर द्यायची आहे ती। पावसामुळे पडला, म्हणजे पावसामुळे झालंय का? तो ब्रिज काल बांधलाय का? पाऊस कालच पडलाय मुंबईमध्ये, याच्या आधी कधी पाऊस नाही पडला? बघू आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तर देतील असते। करी रोडचं तर तिकडे तो जो ब्रिज आहे त्याचं मूळ तिथे मला असं वाटतं एक पाठी पण आहे की तो घो नाही त्या महालक्ष्मी तुमचा रेसकोर्स साठी घोडे आणण्यासाठी होता तो। 3 मुद्दे आहेत या रेल्वे स्थानकांवर खाद्यपदार्थांची विक्री होते, तिथे सिलेंडर्स असतात, दुसरं एक्झिट पॉईंट नाहीये आणि फेरीवर, या 3 ज्या समस्या आहेत त्याकडे तुम्ही कसं पाहता? नाही या सगळ्या समस्या आम्ही त्या दिवशी प्रशासनाला सांगणार, त्यांना एक आम्ही टाइम लिमिट देणार या सगळ्या गोष्टींवरती, नाहीतर आम्ही आहोतच, आम्ही बघूच। भाई इतकं भाई मला इतकं इरिटेट व्हायला होतं। तुम्हाला त्या ट्रॅकवरती जर समजा ब्रिज बांधायचा असेल तर कामं खोळंबून राहतात, रेल्वे काही करत नाही, त्यांच्याकडे काही बजेट नसतं आणि काही नसतं, आणि त्याच्यानंतर ते तसंच राहतं का? ते म्हणजे रेल्वे करणार आहे, मग हे अजून एका संस्थेचं, मग ते करणार आहेत, मग हे अजून एका संस्थेचं। म्हणजे आज मुंबई सारख्या ठिकाणी, ठाण्यासारख्या ठिकाणी हे सगळ्या जेवढ्या यंत्रणा सरकारी यंत्रणा आहेत यांची एकदा तरी बैठक झाली का रे? मी हे ह्याच्या अगोदर मी तुमचे पृथ्वीराज चव्हाण विलासराव देशमुखांपासून सांगत आलो की यांची एक बैठक तर बोलवा तुम्ही, की महानगरपालिकेचं काय म्हणणं, त्यांचा एरिया कुठला, एमएमआरडीएचा कुठचा, रेल्वेचा कुठचा, या सगळ्या लोकांना एकत्र बसून तुम्हाला शहर उभं नाही का करतायत? नुसत्या स्मार्ट सिटीचा नुसतं काहीतरी गवगवा करून होत नाही। कसल्या स्मार्ट सिटी? आणि आम्ही फक्त आकडे बघायचे, स्मार्ट सिटीमध्ये आमचं नाव आलं की नाही, काय उपयोग येऊन? रेल्वेचे ब्रिज जे आहेत आज मुख्यत्वे प्रवाशांसाठी असण्याऐवजी ते फेरीवाल्यांच्या ताब्यात आहेत, तर त्या फेरीवाल्यांचा मी पहिल्यांदा त्यांच्याशी बोलणार, ते किती दिवसात काढतायत ते बघणार, नाही तर आम्ही आहोतच। तुम्ही जर माझी सगळी जर भाषणं नीट ऐकलीत, जर तुम्हाला मराठी समजत असेल तर मी हे सगळे विषय अनेकदा माझ्या भाषणांमध्ये मांडलेले आहेत, तुम्ही ऐकले नसतील तर मी तुम्हाला द्यायला तयार आहे। हे सगळे बारीक बारीक विषय आहेत। आज खऱ्या अर्थाने लोकांच्या गरजा काय आहेत? 1, 7, 8, 10 गरजा आहेत, याच्या पलीकडे काय असतं का? की आमच्याकडे एक मैदान असावं, आमच्या इथे एक बाग असावी, आमच्या जवळ एक हॉस्पिटल असावं, आमच्या जवळ मुलांसाठी शाळा असावी, कॉलेज असावं, मार्केट असावं, थिएटर असावं, एक 8-10 गोष्टीच असतात। ही सगळी शहरं कोलॅप्स झालेली आहेत, ऑलरेडी झालेली आहेत। मला हेच सांगायचं, मी परत परत तुम्हाला आपल्याला तेच सांगतोय की आहेत त्या गोष्टी, आपल्याकडे सुधारल्या जात नाहीयेत आणि आपल्याकडे अजून नवीन गोष्टी आणल्या जात आहेत। कारण आज रेल्वे बोर्डची बैठक आहे। हे गोयल आहेत ना, यांच्यापेक्षा आमच्या आस्वाद आणि प्रकाशचा पियुष चांगला आहे।
मला प्रशासनाशी बोलू देत, मला प्रशासनाशी बोलू देत, मला ह्या रेल्वे स्टेशनच्या परिस्थितीबद्दल त्यांच्याशी बोलू देत. माझी मागणी हीच आहे, माणसं येऊन आणि माणसं हटवून काय होणार नाहीये. सुरेश प्रभू चांगलं काम करत होते, मला अजूनही कळलेलं नाही त्यांना का हटवले. इमाने इतबारे तो माणूस चांगलं काम करत होता, आयत्या वेळेला ह्यांच्या फक्त बुलेट ट्रेनच्या लाडापायी सुरेश प्रभूंना बाजूला केलं आणि या पियुष गोयलला आणलं. या पियुष गोयल का आधी काय टीसी होतं काय? नाही, खोटं बोलूनच सत्तेवरती आले ते. हे सगळे खोटं बोलून सत्तेवरती आले. आता जर समजा तुम्ही जर सगळा सोशल मीडियाचं बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हे निवडणुकीच्या आधी काय बोलले आणि निवडणुकीच्या नंतर काय बोलतायत. इतकं धादांत खोटं बोलणारं सरकार मी बघितलं नव्हतं, किंवा पंतप्रधान बघितलेलं नव्हतं मी. इतकं खोटं बोलणार आणि मग सगळ्याचा शेवट काय? अमित शहा येणार म्हणणार चुनावी जुमलाय, चुनावी जुमला. त्यातून काल ज्या सोशल मीडियाचा उल्लेख केला त्याच्यात सुद्धा काल अशा पद्धतीचं पसरवलं गेलं की लोकांनी अफवा विश्वास ठेवला म्हणून लोकांची चूक आहे. म्हणूनच या सगळ्याच्यामध्ये या भाजपवाल्याने एकदा विचारा की समजा हे जर काँग्रेसच्या कार्यकाळात झालं असतं तर तुम्ही काय केलं असत? हे फक्त राजकारण करण्यासाठी जन्माला आलेले आहेत, त्यांना लोकांच्या सुख दुःखाशी काही देणं घेणं नाही आहे ना, काही देणं घेणं नाही ना. शिवसेनेने या घटनेनंतर तिथं आंदोलन केलं, घोषणाबाजी केली आणि राजकारण करून भाजपा सरकार जबाबदार आहे असं तुमच्या पटाने नाही. हे परत तेच, परत हे राजकारण. तुम्ही आत न बसलात ना सत्तेमध्ये, खुर्च्यांमध्ये बसून अंडी उभवता ना तिकडे त्यांच्या बरोबरीने. हे शिवसेनेचेच लोक आहेत ना तिकडे, खासदार म्हणून बसलेत, मंत्री म्हणून बसले, इथेही मंत्री म्हणून बसलेत ना. एका बाजूनी साहेब गणेश सरकार आमचं ऐकत नाही, बसलात कशाला तिकडे? दांबे खोटे आहेत सगळे. आता बस झालं, क्लॅरिफाय करायची आहे की तुमची प्रोजेक्ट जल्द से जल्द सुरू करण्याची आहे, सरकारची कोशिश करी तो आप लोग का विरोध की नीति क्या रही है? तुला आता सांगू, एक सवाल.